आज आपण एक क्वेश्चन सोडवणार आहोत. डिटरमिन वेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे ह्या इक्वेशनच्या अगेन्स्ट दोन व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. यापैकी कोणती व्हॅल्यू या इक्वेशनचे रूट्स आहेत असं मला शोधायचं. दिलेला डाटा मला अगदी काळजीपूर्वक वाचावा लागेल, तो बघावा लागेल, तो मला समजून घ्यावा लागेल आणि मग आपल्याला पुढे प्रक्रिया आपली सुरू करावी लागणार आहे. मला काय माहिती आहे की केव्हा असतात ते डिटर्मिन द वेदर द व्हॅल्यूज अगेन्स्ट द ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ दॅट इक्वेशन. त्याचे रूट्स केव्हा असतील ते याचा विचार मला केला पाहिजे की ते रूट्स केव्हा असतील. की व्हेन वी पुट द व्हॅल्यूज ऑफ दॅट व्हेरिएबल इन दॅट इक्वेशन देन इक्वेशन इज सॅटिस्फाईड. मीन्स व्हेन वी पुट द व्हॅल्यूज ऑफ एक्स ऑर एनी व्हेरिएबल इन दॅट इक्वेशन देन एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस देन वी डिसाइड दॅट दिस इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिटर्मिन वेदर द व्हॅल्यूज, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत एक्स इज इक्वल टू वन किंवा एक्स इज इक्वल टू मायनस वन. आधी एल एच एस लिहिणार आहे. एल एच एस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह. फक्त एल एच एस लिहायची आहे मला. पुढची स्टेप मी असं म्हणतो की पुट एक्स इज इक्वल टू वन. एक्सची किंमत मला वन ठेवायची या एल एच एसमध्ये. इज इक्वल टू साईनच्या खाली इज इक्वल टू आलं पाहिजे. इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू मला वन ठेवायची आहे म्हणजे वन स्क्वेअर प्लस फोर इंटू वन. बघा फोर आणि कंसात मी वन केला आहे. मायनस फाईव्ह इज इक्वल टू, आता स्क्वेअरिंग करायचं, वन स्क्वेअर मीन्स वन अँड प्लस फोर मायनस फाईव्ह. आता बघा फोर आणि वन यांची बेरीज किती होते फाईव्ह. फाईव्ह मायनस फाईव्ह अँड इज इक्वल टू झिरो. व्हेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन इन दिस एल एच एस वी गेट झिरो अँड झिरो इज द आर एच एस ऑफ दिस इक्वेशन. सीयर या इक्वेशनचा आर एच एस झिरो आहे कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये इज इक्वल टू आपण झिरोच घेतो त्यामुळे हा झिरो येतो. बरोबर, यस ठीक आहे, झिरो आला आहे म्हणजे मी पुढे काय म्हणणार. हेन्स एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ गिव्हन इक्वेशन. आता एक्स इज इक्वल टू मायनस वन ठेवून बघूया काय होईल. इथल्या इथे मी मायनस करतो, पुन्हा तसंच लिहायचं आहे आपल्याला. पुट एक्स इज इक्वल टू मायनस वन, या ठिकाणी मायनस वन घेतला, या ठिकाणी मायनस वन घेतला, काय बदल होणार आहे, हा वनच राहणार आहे. हा प्लस वन प्लस असेल या ठिकाणी तर मायनस फोर होणार आहे कारण फोर इंटू मायनस वन दॅट इज मायनस फोर. पुन्हा हा मायनस फाईव्ह इथे येणार आहे. इथे काय मिळेल मला की वन मायनस फोर. बघा वन मायनस फोर म्हणजे या ठिकाणी येईल मायनस थ्री. मायनस थ्री मायनस फाईव्ह मीन्स मायनस एट. या ठिकाणी तुम्हाला शून्य मिळत आहे का? नाही मिळत आहे. मग कसं लिहिणार? मग या ठिकाणी शून्य मिळत नाही आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस वन इज नॉट अ सोल्युशन, सॉरी नॉट अ रूट ऑफ दॅट इक्वेशन असं मला या ठिकाणी म्हणता येईल. मग हे लिहिणार कसं की हियर एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स किंवा असं म्हणूया आपण हे एल एच एस आपण घेतलेलंच आहे. याला आर एच एस म्हणूया, याला सेकंड म्हणूया, याला फर्स्ट म्हणूया. एल एच एस आपण घेतलं आहे आणि इज इक्वल टू आर एच एस म्हणा. बरोबर, मग फ्रॉम वन अँड टू बघा एक इक्वेशन काय आहे एल एच एस, हे एल एच एस. दोन एक दोन काय आहे मी इथे सेकंड नाव देऊया, तर इथे काय आहे मायनस एट. म्हणजे एक आणि दोनचा मी जर विचार केला तर एल एच एस आणि आर एच एस इक्वल आहेत का? तर नाही आहे. इथे काय आहे झिरो आहे. म्हणजे हियर एल एच एस फ्रॉम वन अँड टू एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस अँड हेन्स एक्स इज इक्वल टू मायनस वन, सॉरी एक्स इज इक्वल टू मायनस वन इज नॉट रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट अ रूट. इकडे बघूया आपण, इकडे उदाहरण काय दिलं आहे. एल एच एस घेऊया आपण. एल एच एस इज इक्वल टू टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम. आधी काय करणार, पुट एक्स इज इक्वल टू टू. एक्स इज इक्वल टू टू घेतला, 2 इन ब्रॅकेट 2 स्क्वेअर मायनस फाईव्ह इंटू टू इज इक्वल टू 2 इन 2 स्क्वेअर मीन्स 4, 4 इंटू टू दॅट इज 8, मायनस फाईव्ह इंटू टू दॅट इज 10 इज इक्वल टू. हिअर इज व्हॅल्यू इज मायनस 8 मायनस 10 इज मायनस 2. दिस इज आर एच एस सेकंड, दिस इज फर्स्ट, येस. अँड हेन्स फ्रॉम 1 अँड 2 एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस अँड हेन्स
x is equal to 2 is not root of quadratic equation. आता value कुठली टाकायची आहे 5 upon 2. आता 5 upon 2 value टाकूया. आपण इथेच टाकूया 5 upon 2. ठीक आहे. आता या ठिकाणी value मी घेतोय 5 upon 2. x is equal to 5 upon 2. चला ठीक आहे is equal to 2 in bracket 5 upon 2 bracket square करायचा आहे. Yes, m square minus 5 into 5 upon 2 is equal to इथे काय होईल रे बघा 2 into 5 upon 2 चा स्क्वेअर मला करायचा आहे म्हणजे 25 upon 4 होईल माइनस इथे 5 into 5 म्हणजे झाले 25 upon 2 झाला इथे 2 × 2 = 4 2 म्हणजे 25 upon 2 minus 25 upon 2 and value is 0 value is 0 what is our conclusion is that m is equal to 5 upon 2 is the root of the given quadratic equation मला असे कितीही उदाहरण आले तरी मला ते सोडवता आले पाहिजेत कसे प्रोसेस दिलेली आहे व्हॅल्यूज पुट अप करायचे LHS आणि RHS इक्वल येतात का चेक करायचं इफ LHS इज इक्वल टू RHS से दैट इट इज अ रूट ऑफ दैट इक्वेशन इफ LHS इज नॉट इक्वल टू RHS से दैट दिस इज नॉट अ रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन